मुख्यमंत्री शिंदे बोलता है। अच्छा, 9 ऑगस्ट और क्रांति दिनानिमित्त उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, आपले दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जी, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ जी, आमदार अमिनीताई जाधव, आमदार मनीषाताई कायंदे, आमदार सदा सरवणकर, मुख्य सचिव मनोज सौनिक, आयुक्त इकबाल सिंग चहल, विलारासू गोविंदराज, सुधाकर शिंदे, आपले सांस्कृतिक विभागाचे विकास खारगे जी, सर्व मान्यवर, खरं म्हणजे आज 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने आपण दरवर्षी या ठिकाणी येतो आणि ब्रिटिशांना चले जाऊचा नारा इथूनच दिला आणि या घोषणेमुळे देशामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात एक देशभक्तीची राष्ट्रभक्तीची लाट उसळली आणि त्यामध्ये ज्या देशभक्तांनी राष्ट्रभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, बलिदान दिलं, त्या देशभक्तांना, क्रांतिकारांना मी विनम्र अभिवादन करतो, त्यांचं नमन करतो, त्यांना वंदन करतो। महात्मा गांधींनी करो वा मरो ची घोषणा करून तरुणांमधली चेतना जागवली आणि अखेर इंग्रजांना, ब्रिटिशांना देश सोडून जावं लागलं। आणि त्या काळात जर आता आपण नुसती आठवण केली तरी अंगावर शारे उभे राहतात। ब्रिटिशांच्या अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची हिम्मत, लढण्याची ताकद आणि लढण्याचं धाडस आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी केलं, तर स्वातंत्र्य संग्राम तसा सोपा नव्हता। आणि यामध्ये अनेकांनी आपल्या आयुष्याची, सर्वस्वाची राख रांगोळी केली आणि त्यांच्या अग्नीत अशा हुतात्म्यांच्या त्यागाने, बलिदानाने आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं। आणि म्हणून मी पुन्हा एकदा या सर्व त्याग आणि बलिदान केलेल्या स्वातंत्र्यवीरांना, क्रांतिकारकांना नमन करतो। त्यांच्या बलिदानामुळे स्वातंत्र्याचा सूर्य उगवला, त्या वीरांना कोटी कोटी प्रणाम करतो। खरं म्हणजे त्यांच्याच बलिदानामुळे, त्यागामुळे आपण स्वातंत्र्याचे हे अमृत क्षण अनुभवतोय आणि स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्ष देखील आपण साजरं करतोय। आणि या वर्षाचा समारोप देखील मेरी माटी मेरा देश, अर्थात माझी माती माझा देश, या देशव्यापी राष्ट्रभक्तीने प्रेरित अशा उपक्रमाने आपण करतोय, करणार आहोत। या देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात स्वदेश, स्वधर्म आणि स्वाभिमान जागवण्याचं काम त्यांच्या बलिदानाने आपण झालेलं पाहतोय। आणि स्वदेश, स्वधर्म आणि स्वाभिमान हा मंत्र देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी आपल्याला दिला। महाराष्ट्रातला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे, त्यामुळे या मंत्राचा जागर करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। खरं म्हणजे स्वराज्य, स्वातंत्र्याचा हुंकार आपल्या महाराष्ट्र भूमीतूनच उमटला, आपण आपल्या सर्वांना त्याचा अभिमान आहे, गर्व आहे। हा महाराष्ट्र शिवछत्रपतींचा आहे,
ज्यांनी स्वराज्याची उभारणी केली, संतांची, समाज सुधारकांची आणि क्रांतिकारांची मोठी फळी या महाराष्ट्राला, या महाराष्ट्राने देशाला दिली आणि लहान तोर माता भगिनी, गरीब श्रीमंत, कष्टकरी, शेतकरी, कामगार या सगळ्यांनीच आपापल्या पद्धतीने या स्वातंत्र्य संग्रामामध्ये योगदान दिलं होतं। या बलिदानाचं केवळ स्मरण करून चालणार नाही, तर त्यांची देशनिष्ठा तरुणापर्यंत पोहोचवली पाहिजे आणि म्हणून ही जी अमृत महोत्सवाची संकल्पना प्रधानमंत्री महोदयांनी याच उद्देशाने, याच संकल्पनेतून मांडली। खरं म्हणजे मेरी माटी मेरा देशची घोषणा करून देशाच्या प्रत्येकाच्या मनातली जी भावना आहे ते ओळखण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि या बलिदानाचं केवळ स्मरण नाही तर ही संकल्पना प्रत्येकाच्या मनामनामध्ये रुजवण्याचं काम आपण या ठिकाणी या उपक्रमातून करणार आहोत। मेरी माटी मेरा देश या उपक्रमाअंतर्गत देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे। देशातून विविध भागातून जी माती आहे ती आणण्याचं काम या ठिकाणी होतंय। आजही आपल्या सगळ्यांच्या हातात ती माती दिली आहे। खरं म्हणजे आपला सांस्कृतिक विभाग देखील सुधीर भाऊंच्या मार्गदर्शनाखाली अतिशय प्रत्येक असं देशभक्तीने, राष्ट्रभक्तीने ओतपोत भरलेलं एक प्रत्येक प्रसंग आज या ठिकाणी आगळ्या वेगळ्या पद्धतीने सांस्कृतिक विभाग या ठिकाणी आयोजित करतोय, त्याबद्दल सुधीर भाऊ आणि त्यांच्या टीमचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो। राज्यातल्या सर्वच जिल्ह्यांनी या अमृत महोत्सवात हिरिऱ्याने सहभाग नोंदवला आहे। यातील हर घर तिरंगा उपक्रमात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर राहिला आहे, याचाही अभिमान आपल्या सगळ्यांना आहे। इंडिया ॲट 75 या उपक्रमात आपण तब्बल 10,64,410 कार्यक्रम हाती घेतले आहेत। आता मेरी माटी मेरा देश म्हणजे माझी माती माझा देश हा कार्यक्रम देखील तितक्याच उत्साहात आपण साजरा करणार आहोत आणि यामध्ये ग्रामपंचायत ते शहर स्तरापर्यंत याचं नियोजन केलं गेलं आहे आणि खऱ्या अर्थाने